शेतकरी मित्रांनो नमस्कार महाराष्ट्राचा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो सोयाबीन उगवल्यानंतर वीस एकवीस दिवसाला आपण सोयाबीनच्या पिकामध्ये कोणत्या तणनाशकाची फवारणी केली पाहिजे तणनाशकाचं प्रमाण किती घेतलं पाहिजे सोबतच तणनाशकाची फवारणी करताना कोणती काळजी आपण घेतली पाहिजे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सोबतच कोणतं तणनाशक आपल्याला कमी किमतीमध्ये मिळेल आणि कोणत्या तणनाशकाचे रिझल्ट चांगले मिळतात याबद्दलही माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळं व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर नक्की करा शेतकरी मित्रांनो सोयाबीन उगवल्यानंतर वीस 20 एकवीस दिवसाला तणनाशक फवारणी करण्यासाठी वेगवेगळ्या कंपन्याचे भरपूर असे तणनाशकं मार्केटमध्ये उपलब्ध आहेत तर त्यामध्ये आपण काही चांगले रिझल्ट असलेल्या तणनाशकाबद्दल या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्यामधील पहिलं तणनाशक आहे अदामा कंपनीचं शकेद तर यामध्ये प्रोपा फ्युजाफेब दोन पॉईंट पाच टक्के आणि एम थायफर तीन पॉईंट पंच्याहत्तर टक्के हे घटक आहेत आणि यामध्ये दोन घटक असल्यामुळं हे लांब आणि रुंद अशा दोन्ही पानांच्या गवताला सहजपणे कंट्रोल करतं प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी आन सी एम एल एवढ्या प्रमाणात हा डोस आहे साथी एक एकरसाठी आठशे एम एल एवढ्या प्रमाणात आपल्याला याचा डोस घ्यावा लागतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो दुसरं तणनाशक आहे सिझेंटा कंपनीचं फ्लेक्स तर यामध्ये फोमेसोफेन अकरा पॉईंट एक टक्के त आणि फ्युआजीफॉ ब्युटाईल अकरा पॉईंट एक टक्के हे दोन घटक आहेत आणि हे तणनाशकसुद्धा लांब आणि रुंद पानांच्या गवतांना कंट्रोल करतं प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी चाळीस एम एल या प्रमाणात याचा डोस आहे एक एकरसाठी चारशे एम एल प्रमाण या तणनाशकाचं पुरेसं होतं शेतकरी मित्रांनो या तणनाशकाचे सुद्धा चांगले रिझल्ट आहेत आपण या तननाशकाची सुद्धा फवारणी करू शकता त्यानंतर तीन नंबरचं तणनाशक आहे परशूट तर यामध्ये एमेझा थायपर दहा टक्के एस सी एल हा घटक आहे पंधरा लिटरच्या पंपासाठी तीस एम एल एवढ्या प्रमाणात याचा डोस आपल्याला लाग घ्यावा लागतो एक एकरसाठी तीनशे एम एल प्रमाण पुरेसं होतं आणि याचेसुद्धा रिझल्ट आपल्याला चांगले मिळतात त्यानंतरचं चौथ्या क्रमांकाचं तणनाशक आहे बी ए एस एफ कंपनीचं ओडीसी सी तर यामध्ये एमेझा थायपर पस्तीस टक्के आणि एमेझा मॅक्स पस्तीस टक्के हे दोन घटक आहेत आणि हे सुद्धा लांब आणि रुंद पानांच्या गवतांना कंट्रोल करतं चार ग्रॅम प्रतिपंप एवढा अत्यल्प डोस आपल्याला या तणनाशकाचा घ्यावा लागतो एक एकरसाठी चाळीस ग्रॅम एवढ्या प्रमाणात हे तणनाशक आपल्या एक एकरसाठी पुरेसं आहे त्यानंतरचं तणनाशक आहे शेतकरी मित्रांनो यू पी एलचं आयरिस तर यामध्ये आहे सोडियम ॲक्सिफ्लोरोफेन सोळा पॉईंट पाच टक्के आणि क्लोडिना फॉप प्रॉफिझेल आठ टक्के ई सी हे दोन घटक आहेत आणि हे, हे सुद्धा लांब आणि पानांच्या गवतांना कंट्रोल करतं प्रतिपंप चाळीस एम एल या प्रमाणात या तणनाशकाचा डोस आहे एक एकरसाठी साधारणपणे चारशे एम एल एवढं तणनाशक आपल्याला पुरेसं होतं तर शेतकरी मित्रांनो या पाच तणनाशकापैकी कोणतंही तणनाशक आपण सोयाबीनची पेरणी केल्यानंतर एकवीस दिवसानंतर फवारणी करू शकता फवारणी करीत असताना जमिनीमध्ये चांगला ओलावा असणं गरजेचं आहे त्यानंतर फवारणी करीत असताना आपलं सोयाबीनचं पीक कमीत कमी वीस दिवसांचं झालेलं असायला पाहिजे आणि फवारणीसाठी आपल्याला स्वच्छ पाणी वापरणंसुद्धा आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला चांगले रिझल्ट मिळतात